छत्रपती शिवाजी महाराजांचे खाजगी जीवन शुद्ध असून दुर्गुणांपासून अलिप्त होते। ते आज्ञाधारक, आदर्श पुत्र, पत्नी परायण पती, प्रिय पिता, जीवलग मित्र होते। त्यांची नैतिक पातळी कितीतरी उच्च होती। तथाकथित कल्याणच्या सुभेदारच्या सुनेबाबतचे वर्तन शिवरायांच्या परणानीबद्दलचा पवित्र दृष्टिकोन प्रदर्शित करतो। शिवरायांनी 8 विवाह केले होते। ते राजकारणाच्या हितसंबंधांच्या कारणामुळेच केले होते। त्यांचा जनानखाना नव्हता, त्यामुळे शेकडो स्त्रिया जनानखान्यात ठेवणे दूरच होते। याहीपेक्षा शिवरायांनी रयतेला प्रचिती दिली होती। आपल्या सैनिक आणि सहकाऱ्यांना आज्ञा करून लष्करात बायको, बटकीन व कलावंतीन आणू नये, जो आणेल त्याची गर्दन उडवावी, शत्रूकडील स्त्रियांना छळू नये, पकडू नये, त्यांच्यावर बलात्कार करू नये, गरीब साधू फकीर वगैरेंना लुटू नये, तांबे पितळ वगैरे हलक्या वस्तूंना हात लावू नये, हिरे मोती सोने चांदी वगैरे मौल्यवान वस्तू लुटाव्यात, सर्व लूट सरकार जमा करावी, हे नियम मोडणाऱ्यास कडक शासन करण्यात येईल, हे धोरण शिवराय काटेकोरपणे राबवित होते। शिवराय आपल्या सैनिकांना कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे वागवित असत। म्हणूनच तर नेपोलियनसारखे शिवरायांचे सैन्य पोटावर चालणारे नसून निष्ठेवर चालणारे होते। शिवरायांचे चारित्र्य सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आणि तेजस्वी होते। त्यामुळे शिवरायांबद्दल शत्रूंना व त्यांच्या स्त्रियांना देखील आदर वाटायचा। राजांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले होते की ज्याला यश पाहिजे असेल त्याने स्त्रियाभिलाषा धरू नये, परस्त्री आई समान आहे। शिवराय स्वतः शुद्ध चारित्र्य संपन्न असल्यामुळेच त्यांचे सर्व सहकारी सैन्य व प्रजा नीतिमान होती। शिवरायांना चांगले माहीत होते की जो राजा आपल्या राज्यातील स्त्रियांना संरक्षण देऊ शकत नाही तो राजा आपल्या राज्यात यशस्वी होऊ शकत नाही, हे उदात्त विचार आणि आचार शिवरायांजवळ होते। म्हणून ते इतर राजांच्या मानाने अद्वितीय असे राजे होत हे साऱ्या जगाने मान्य केले आहे। असा शुद्धशील असा दिलाचा राजा होणे नाही, असा सत्वशील असा कलंदर त्राता होणे नाही, कशी जागली महाराष्ट्राची जणू जुनी पुण्याई, असा जीवाचा असा नीतीचा दाता होणे नाही। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा, आणि जे आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। जय शिवराय, जय महाराष्ट्र।